गुरुवार को दिन भर से शुरू बारिश के कारण न्यू बाबुलखेड़ा तीनमुंडी झंडा चौक स्थित एक जर्जर मकान ढह गया। मकान के मलबे में दबकर किशोर केसलवार की मौत हो गई है, जबकि उसकी पत्नी त्रिशेली केसलवार घायल है। दुर्घटना रात 10:15 बजे हुई। स्थानीय लोगों के अनुसार कुछ सालों से केसलवार परिवार विद्या रंगारी के मकान में किराए से रहते हैं। यह मकान जर्जर हो चुका था, लेकिन मनपा अधिकारी की अनदेखी के कारण नोटिस नहीं दिया गया था। मकान की छत ढहने से मलबे में किशोर व त्रिशेली दब गए। दोनों को मेडिकल अस्पताल पहुंचाया गया, जहां डॉक्टर ने किशोर को मृत घोषित कर दिया। न्यू बाबुलखेड़ा मध्ये तीन मुंडी चौकात एक घर आहे, तिथे दोन किरायेदार राहतात। त्याच्या बाजूलाच एक पडकं घर आहे। तर रात्री जवळपास 10:30-11 दरम्यान तिथे त्या पडक्या घराची भिंतीचा एक पार्ट कोसळल्याने तिथं जो राहायचे ते किशोर केसलवार ह्यांच्या घरावर ते पडल्याने ते नवरा बायको दोन्ही जखमी झाले होते। आणि नवऱ्याला म्हणजे त्या किशोर केसलवार यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असतं, तिथे त्यांना मृत घोषित केलेलं आहे। मृत किसमाचं नाव आहे किशोर राममूर्ती केसलवार, वय 50 वर्ष, आणि ते पेंटिंगचं काम करायचे। जुना घर भरपूर जुनं दिसलं, ते आम्ही व्हिजिट केली तेव्हा, आणि ते पडलेलंच आहे अगोदरचं, पूर्णपणे पडलेलं नाही परंतु बराचसा पार्ट त्याचा कोसळलेलाच आहे। आणि ते घर अद्यापर्यंत कोणाचं आहे हे माहीत नाही सध्या। आता तब्येत ठीक आहे, दोन्ही पत्नी आणि मुलांची तब्येत ठीक आहे, त्यांना जास्त इंजुरी नाही। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।